माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपयश झाकण्यासाठी किती दिवस खोटे आश्वासन जनतेला देणार असा टोला माजी सरपंच राम पानमळकर यांनी लगावलाय. 2.5 वर्षाच्या मंत्रीपदाची कारकीर्द निराशाजनक आहे असं ते म्हणाले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2.5 वर्ष महत्वाच्या मंत्रीपदाचा कारभार सांभाळत होते. त्यांचा हा कारभार जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेला नसून फक्त राजकारण करण्यासाठी गेला. नागरदेवळे नगर परिषदेची घोषणा करून 5 कोटी रुपयांची निधी देण्याचं जाहीर झालं होतं. मात्र अद्याप 1 रुपया ही निधी नगर परिषदेच्या खात्यावरती जमा झाला नाही. फक्त घोषणा करण्यातच पटाईत आहेत. आता नवीन घोषणा लागू केली असून जनतेला कचरा डेपोसाठी 12 एकर देऊ, मात्र जागा कुठून आणि कशी देणार हे जनतेला सांगावं. पूर्वी नागरदेवळे ग्रामपंचायतीची माणसागणी 55 लिटर पाणी मिळत होतं. नगर परिषद झाल्यानंतर माणसागणी 225 लिटर पाणी दिलं जाईल अशी घोषणा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. ते पाणी कुठून आणि कसं देणार हा प्रश्न आमच्या मनात आहे. अनेक वर्षांपासून राहुरी येथील नगर परिषदेचं कारभार आपण चालवता, मात्र मुळाधरण हे उशाला असताना राहुरी शहराला किती दिवसांनी पाणी येतं? राहुरी नगरपालिकेची पाणीची योजना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून आणली होती. त्या योजनेचं पुढे काय झालं? आपल्या 2.5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकिर्दीतील अपयश झाकण्यासाठी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. नागरदेवळे नगर परिषदेबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही आणि ते करतही नाही, तरी त्यांच्यावरती बिनबुडाचे आरोप का करता? फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला झुलवत ठेवणं, खोट्या आश्वासनाचं गाजर दाखवणं हा धंदा बंद करा. किती दिवस खोटे आश्वासन जनतेला तुम्ही देणार? 2.5 वर्षाची मंत्रिपदाची कारकीर्द ही निराशाजनक होती. मंत्रिपदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला नाही, फक्त राजकीय हेतूने घोषणा करणं हाच तुम्ही धंदा 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत केला. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खोटी आश्वासनं देण्याचं काम बंद करावं असा इशारा नागरदेवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम पानमळकर यांनी दिला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य राहुल पानसरे, वडारवाडीचे उपसरपंच महादेव डोकडे, बारावावडीचे सरपंच हिराबाई मोरे, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार इटेवाड, रोहित भुजबळ, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर बनकर, अजय गराडे, मयूर पाखरे, आयुब पठाण हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.